मला मला अवगत आहे की मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला तिथं तिथं गायडन्स मिळायला पाहिजे. मका, बाजरा आणि कापूस या तिन्ही पिकामध्ये तुम्ही मला कधीही विचारू शकता सर, फ्रँकली विचाराय सर, हे प्रोडक्ट लावलेलं आहे, तिथं असा प्रॉब्लेम आहे, तिथं तो प्रॉब्लेम आहे, आणि कमीत कमी 20-30% त्याचा खर्च कमी करून तो कमीत कमी 50% 100% सॅटिस्फाईड करू, एवढं मला आत्मविश्वास आहे. जे 17 वर्ष मी जे स्पेंड केलेले ते आता मला तुमच्यासोबत जोडण्याचा एक चान्स 4G दिला आणि 4G तुम्ही वेळ दिला. हे लागवड झाल्यानंतर डेव्हलप करावी आणि तुम्ही बुलढाणा पूर्ण पाहावं म्हणून त्याला त्या पोझिशनवर घेतलेलं आहे. वेळोवेळी त्याचं त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन पण राहील. बेसिक सहकार्य जर असलं त्याचा माणूस साहजिकच चांगल्या लेवलवर येईल. थोड्या दिवसामध्ये काय ते पायण्यावर राहणार आहे आणि पायण्यावर आपण पायणार आहे आणि तसंच सांगतो जरी आम्ही पायणार आहे तसे तुम्ही पण पायणार आहे. पहिलं पोझिशन आम्हाला पायणार आहे हे लोक कधीच एवढं म्हणून मी माझी घेऊ शकतो संपवतो आणि गजानन साहेबांना काही बोलायचं असेल तर गजानन साहेब बोलतील. आणि विशेष म्हणजे पूर्वजी पण टाकलेले आहे, बागाचे पण टाकलेले आहे, तर कुठंच काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. असे आता मी छोटे छोटे प्रोग्राम 50 फार्मर 100 फार्मर घेणार आहे. हा पहिला प्रोग्राम डीलर घ्यायचा फक्त कारण एवढं होतं किंवा पाणी जास्त पडतो आहे त्याच्यामुळे प्लॉट बघितली ठिकाणी खराब होत आहे, पण तरी मी आपला प्लॉट या ठिकाणी आता बेस्ट आहे तुम्ही बघितलंच आहे. आपण परत आणखी तिकडे जाणार आहोतच, तर अशा पद्धतीनं ह्या कंपनी आणि थोडंसं माझं नाव किशोर दिनकर बोरसे, माझं इथं 11 एकर शेत आहे. त्या शेतामध्ये गजभाऊचा मला फोन आला होता किंवा तुमचं डेमोसाठी नाव आहे. म्हटलं ठीक आहे सर, पण डेमो लावता आहे तुम्ही, पण आमचं नुकसान नाही व्हायला पाहिजे असा डेमो पाहिजे आम्हाला. मग ते म्हणत माझ्यावर विश्वास करा, तुम्ही डेमो घ्या. त्यांनी तर त्यावेळेस मला काही नाव पण नाही सांगलं कंपनीचं. 27 नंबर आणि 10 नंबरचा डेमो आहे. म्हटलं ठीक आहे सर लाव. मग ते आले लाव, त्यावेळेस आम्हाला त्यांनी तपासी दिली. मग ते विचारत की बा आजूबाजून कोणतं वाहन आहे हे आहे तर बा इकडून सुपर कार्ड लागते आणि तुमचे हे दोन डेमो इथं लावा. हे सर्व कपाशीवर खर्च सर्व एकसारखा करेल आहे, कोणचाही वेगळा नाही. काउन ते आम्ही मोठे कास्तकार आहे, वेगळं काहीच करू शकत नाही. जर इथून पंप सुरू झाला तर तिकडे चालू होतं. खत पण सारखं आहे सर्व. तर ह्या युजामध्ये ज्यावेळेस आम्हाला पहिले स्टॅलिन 27 हे वाहन खूप छान वाटत होतं पहिल्याच, पण ते खाडीमध्ये पाऊस नसल्यामुळे आणि तिला म्हणजे पाणी देणं ना हे झालं लाईटमुळे, त्याच्यामुळे तिचा माल थोडा कमी झाला. आणि नंतर हे वाहन 10 नंबर आहे. काय नाव आहे सर? मनमदा. हे खूप छान वाटते. बागाई 17-18 जो जर दूर अंतरावर कपाशी लाईल तर हे वाहन चांगलं आहे. आणि स्टॅलिन हे वाहन आहे, कोणत्याही शेतकऱ्याला चालू शकते असं आहे. आणि जे सळ आहे कपाशीची ते कम आहे, तुम्ही बघितली साहेब. बाकीचे जे वाहन आहे त्याच्यापेक्षा हलक्या जमीनमध्ये खूप जास्त पेरणी आहे. एकाच तारीख शेतामध्ये इथं आता ह्या दोन आहे, सुपर काट आहे, RX आहे आणि आतिश आणि ATM एवढं वाहन. त्याच्यामध्ये बेस्ट बागाई क्षेत्रासाठी तर मला जे हे 10 नंबर आहे हे चांगलं. मनमदा 10 नंबर आमचं काय होतं,
नामकरणाचे डेमो देता येत नाही. नियम असतो काय म्हणजे गेला पुढं काही तर दिलेच नाही. टेलिंग नाव आमच्याकडे तेव्हापासून होतं आणि मनमदा पण नाव होतं. पण सीचेस म्हणजे कोर्जिन सीड्स 10 आणि कोर्जिन सीड्स 27 हे डी कोड करून आम्ही यांना दिले होते. यांनाच अक्रॉस ऑल महाराष्ट्रामध्ये मी अक्रॉस ऑल महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000 म्हणजे 1000 डेमो दिले. 1000 डेमो पैकी जवळपास 800 डेमोचा फॉलो झाला. मला 800 पैकी एकही शेतकरी 100% नाराज नाही. कुठंच नाही, कुठला शेतकरी. हां, काही ठिकाणी वाजवीशी झालं की बा पाऊस खूप आला सर आता खराब झाली. पण नक्कीच की वाहन खूप चांगलं आहे. पुढच्या वर्षी मला नाव सांगा. ते सांगण्या सांगतच चाललं. 800 फार्मर जे असे 19 ते फक्त त्यांना कोर्जिन सीटचं नाव सांगावं लागू राहिलं. एक टॅलिंग टाका लागू राहिलं द्यावं लागू राहिलं व्हॉट्सअपवर. म्हणजे ॲक्च्युअली हे प्रोडक्ट खूप खरंच चांगलं आहे. आणि तुम्ही मी आणखी ग्वाही देतो किंवा गॅरंटी देतो येणाऱ्या 3 वर्षाच्या आत आपण याला सांगा ट्रेनिंगवर मी. आणि हा त्याचा जो फिडिंग झालेला आहे एवढं बोलून मी आता आमचं भाऊ